राम कृष्ण हरी। आपल्याला भारूड म्हटलं की आपल्याला संत एकनाथ महाराज आठवतात, परंतु भारूड हे अनेक संतांनी पण लिहिलेले आहेत। भारूड म्हणजे कळणारी भाषा आणि पेलणारं तत्त्वज्ञान। आता बघा, संत ज्ञानेश्वर माऊलींनी हे जे भारूड लिहिलं ज्याचा आपण भावार्थ पाहणार आहोत, ते इतकं छान आहे की त्याचा भावार्थ आपण जर समजून घेतला तर आपल्याला अख्ख्या विश्वाचं दर्शन होईल। आणि श्रोत्यांना विनंती आहे, जर चुकलं मागलं तर क्षमा करावी, त्यातलं चांगलं घ्यावं, वाईट सोडून द्यावं। बघा, संत ज्ञानेश्वर माऊलींचा हा अभंग आहे, हे भारूड आहे। काट्याच्या अणीवर वसले तीन गाव, दोन ओसाड एक वसेचिना, वसेचिना तिथे आले तीन कुंभार, दोन थोटे एक घडेचिना, घडेचिना त्याने घडली तीन मडकी, दोन कच्ची एक भाजेचिना, भाजेचिना त्यात रांधले तीन मूग, दोन हिरवे एक शिजेचिना, शिजेचिना तेथे आले तीन पाहुणे, दोन रुसले एक जेवेचिना, ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव, सद्गुरु वाचूनी कळेचिना। आता याचा भावार्थ बघा किती सूक्ष्म आहे, आणि प्रत्येक गोष्टीचा तुम्ही अर्थ बघा। इथे संत ज्ञानेश्वर माऊलींनी गुरुचं महत्त्व सांगितलेलं आहे। ज्याने गुरु केलाच नाही त्याला हे जगच कळालं नाही, तो अज्ञानी राहिला। किती त्याच्याकडे शिक्षण असू द्या, त्याला त्या शिक्षणाचा विशेष उपयोग होणार नाही। रूढार्थाने त्याला पैसे मिळतील, त्याला खायला मिळेल, त्याला सगळ्या गोष्टी मिळतील, परंतु सुख आणि समाधान देण्याची क्षमता मात्र सद्गुरूचंच असते। त्यामुळे या सद्गुरूच्या पायी लीन होऊन आपण ज्ञान प्राप्ती करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे। संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, बावळीच्या काट्यासारखा एक काटा, त्याचं अणकुशदार टोक। बघा किती छोटी जागा आहे, ते केवढंच आहे। त्या काट्याच्या टोकावरती तीन गावं वसली, तसं संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात। त्या गावांची नावं काय आहेत? सत्व, रज, तम, त्रिगुणात्मक प्रकृती। आता इथं गंमत पहा, या तिघांपैकी कधीही या ठिकाणी कोणत्याही ठिकाणी कोणत्याही घरी एकच राहू शकतो, तो दुसऱ्या दोघांना परवानगीच देत नाही राहिला। सत्व राहील नाही तर रज राहील नाही तर तम राहील। सत्वाने जरी रज आणि तम यांना राहण्याची परवानगी दिली तरी ते सत्वाला हकलून देतील। रज म्हणजे राजकीय झालं, हे दोघांनाही हकलून देईल, सत्वला आणि तमला। आणि तम मुळातच राक्षसी प्रकार आहे, दोघांनाही खाऊन टाकील नाही तर हकलून देईल। म्हणजे आपल्या ठिकाणी एकावेळी एकच गुण राहू शकतो। या तीनही गुणांचं असं गुण्यागोविंदांनी एकत्र राहणं केवळ अशक्यच आहे। म्हणजे खरं तर ही तिन्ही गावं, सत्व रजतमाची गावं वसणं केवळ अशक्यच आहे। माऊली काय म्हणतात पुढे, या गावामध्ये तीन कुंभार आले मडकी घडवायला। त्या कुंभारांची नावं काय आहेत? ब्रह्मा, विष्णू आणि महेश। हे तीनही देव म्हणजे सृष्टी घडवणारे कुंभार आहेत, परंतु प्रत्येकाची भूमिका वेगळी आहे। प्रत्येकजण दुसऱ्याच्या भूमिकेत हात घालत नाही। काय चाललं तिकडे चालू द्या, आम्हाला काही देणं घेणं, तू त्याचं पाहून घेईल, अशी त्यांची वृत्ती। उत्पत्ती करणाऱ्याकडे पालनाचा विषय नाही, पालन करणारा पालनच करीता येईल। आणि संहार ज्याला करायचा आहे, ज्याला केवळ विध्वंस करायचा आहे, त्याला बाकीच्याशी देणं घेणंच नाही। धर की मोड कार्यक्रम। उत्पत्ती कोण करणार? ब्रह्मदेव करणार। सृष्टीचे पालन करता कोण? भगवान महाविष्णू। आणि संहार म्हणजे महादेव शिवशंकर। दुसऱ्याच्यात हस्तक्षेप करतात का? नाही। मोडतोड विध्वंस, तिसरा डोळा उघडला पुढं कोणी काय असणार, जाळून टाकायचा, भगवान महादेवांचं गणित। आता सृष्टीचं पालन करण्याकरता ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या भगवान महाविष्णू कोणत्याही पातळीवर जाऊन करणारच करणार, म्हणजे सृष्टीचं पालन करणारच, सृष्टीला बुडू देणार नाही। आणि ब्रह्मदेवांचं तर वेगळंच काम आहे, उत्पत्ती करायची, निर्मिती करत राहायची, उत्पादन फक्त, काही घेणदेण नाही। ते पालन करणारा पोसत राहील, मारणारा मारत राहील, यांना काही घेणदेण नाही। म्हणजे तिघांचं तीन प्रकार आहे, दोन थोटे आहेत आणि एक काहीच घडवत नाही, म्हणून मातीला घडाचा आकारच भेटणार नाही। आता बघा, या वसू न शकणाऱ्या, या बावळीच्या काट्याच्या टोकावरती वसू न शकणाऱ्या गावामध्ये आलेल्या तीन कुंभारांकडून न घडलेल्या मडक्यामध्ये तीन मूग रांधायला ठेवलेत, दोन कच्चे एक शिजेचिना। म्हणजे स्थूल, सूक्ष्म आणि कारण अशा देहरूपी तीन मूग रांधायला घेतले। त्यापैकी विषय सुख आणि कामक्रोधाने लिंपलेले रजतम हे कायमच हिरवे, रजतम हे कायमच हिरवे। अगदी सत्तरीतला माणूससुद्धा टवटवीतच असणार। बघा, काही ना काहीतरी असं नाही की केवळ चुका तरुण लोकच करतात, वयस्कर लोकही चुका करीत फिरतात, अपरिपक्वपणा ठेवतात। यामध्ये फक्त सत्वच एक शुद्ध स्वरूपातलं आहे, मूळचं परिपक्व आहे, आणि त्याला शिजण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही। म्हणून संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, एक शिजेचिना। आता या काहीच न शिजत असलेल्या गावामध्ये तीन पाहुणे आले, ते कोणते? भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ, असे तीन काळ आले। भूतकाळ नेहमीच असमाधानी, मला असं झालं असतं, मग मी हे केलं असतं, मग ते केलं असतं, नेहमीच असमाधान आहे। वर्तमान हा हव्यासामध्ये, हापापलेल्यामध्ये आणि पदरात पडून घेण्याच्या इच्छेमध्ये मग्न असतो। भूतकाळ हा नेहमीच असमाधानी असतो, वर्तमान हव्यासामध्ये मग्न असतो आणि भविष्यकाळ नेहमीच अनिश्चित असतो। त्यामुळे हे पाहुणे जेवलेच नाहीत, त्यांचं समाधान असं कधी झालंच नाही। म्हणजे थोडक्यामध्ये,
न वसू शकणारं गाव आहे, थोटे कुंभार आहेत, न घडलेली मडकी आहे, त्यात न शिजलेले मूग आहेत आणि न जेवलेले पाहुणे आहेत. आणि या सगळ्या अशक्य अशक्य वाटत जाणाऱ्या गोष्टी आपल्याला पुढं पुढं संत ज्ञानेश्वर माऊली सांगत जातात. शिजेचिना तेथे आले तीन पाहुणे, दोन रुसले एक जेवेचिना. जेवायला तयार नाही कोणी, शिजलंही नाही आणि जेवायलाही तयार नाही. ज्ञानदेव म्हणे, याचा तो अनुभव सद्गुरु वाचूनही कळेचिना. म्हणजे सद्गुरु किती महत्त्वाचा आहे आपल्याला जीवनातल्या प्रत्येक कोड्यावरती उत्तर मिळवण्यासाठी. आपल्याला गुरु किती आवश्यक आहे आणि गुरुचं सामर्थ्य किती आहे, त्या गुरुच्या साह्यानेच आपली जीवननौका कशी पैल तीराला जाऊ शकते हे संत ज्ञानेश्वर माऊली सांगतायत. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.